नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, मी श्री आंबेडकर देवेंद्र गोपाळराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलोडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8 विषय भूगोल धडा 5 सागरी प्रवाह हा धडा MNNS परीक्षेसाठी अभ्यासणार आहोत. शालेय क्षमता चाचणी या विभागामध्ये या धड्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये महत्वाचे असे कोणते प्रश्न आहेत की ते परीक्षेला आपल्याला येऊ शकतात, तर आपण असे प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला, सागर पृष्ठापासून टिंबटिंब मीटर पर्यंतचे प्रवाह सागर पृष्ठावरील किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात. तर याचं उत्तर आहे 500 मीटर पर्यंतचे प्रवाह. प्रश्न दुसरा, पृष्ठीय प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग टिंबटिंब या एककात मोजला जातो. तर याचं उत्तर आहे स्वेड्रप. स्वेड्रप या एककामध्ये पृष्ठीय प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग मोजला जातो. प्रश्न तिसरा, एक स्वेड्रप म्हणजे टिंबटिंब घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग असतो. तर याचं उत्तर आहे 10^6 घनमीटर प्रतिसेकंद. प्रश्न चौथा, पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह टिंबटिंब दिशेने फिरतात. तर याचं उत्तर आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. प्रश्न पाचवा, पृथ्वीच्या परिवलनामुळे दक्षिण गोलार्धात सागरी प्रवाह टिंबटिंब दिशेने फिरतात. तर याचं उत्तर आहे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. प्रश्न सहावा, सागरी प्रवाहांचा साधारण वेग टिंबटिंब असतो. तर याचं उत्तर आहे ताशी 2 ते 10 किलोमीटर प्रति तास. प्रश्न सातवा, सागरी प्रवाह यांचे टिंबटिंब व टिंबटिंब हे प्रकार आहेत. सागरी प्रवाह यांचे शीत प्रवाह व उष्ण प्रवाह हे प्रकार आहेत. प्रश्न आठवा, टिंबटिंब बेटाजवळ गल्प उष्ण प्रवाह व लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात. तर याचं उत्तर आहे न्यू फाउंडलँड. प्रश्न नववा, शीत सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण टिंबटिंब असते. याचं उत्तर आहे कमी. प्रश्न दहावा, अटलांटिक महासागरातील टिंबटिंब समुद्र हे सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतीबंधामुळे तयार झालेला भाग आहे. तर याचं उत्तर आहे सार्गासो समुद्र. या पुढील प्रश्न अकरावा, सागरी प्रवाह यांच्या चक्रीय आकृतीबंधामुळे महासागरांच्या काही भागात जी वैशिष्ट्यपूर्ण स्थिती निर्माण होते अशा क्षेत्रांना टिंबटिंब म्हणतात. तर उत्तर आहे ग्वायस. पुढील प्रश्न बारावा, लॅब्राडोर प्रवाह टिंबटिंब महासागरात आहे. तर याचं उत्तर आहे उत्तर अटलांटिक. यानंतर प्रश्न तेरावा, या प्रश्नासाठी आपण 4 पर्याय दिले आहेत आणि त्यापैकी योग्य पर्याय आपण निवडणार आहोत. प्रश्न तेरावा आहे, खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे? तर याला 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, दुसरा पेरू प्रवाह, तिसरा दक्षिण ध्रुवीय प्रवाह आणि चौथा पर्याय आहे सोमाली प्रवाह. तरी यापैकी 4 पर्यायापैकी सोमाली प्रवाह हा पर्याय बरोबर आहे. यानंतर आपण प्रश्न 14 पाहणार आहोत. या प्रश्नाला देखील 4 पर्याय आहेत, त्यापैकी आपण योग्य पर्याय निवडणार आहोत. सागरी प्रवाहाच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? तर याला 4 पर्याय आहेत. पर्याय 1 पर्जन्य, दुसरा आहे तापमान, तिसरा पर्याय आहे भूमीय वारे आणि चौथा पर्याय आहे क्षारता. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 भूमीय वारे हा पर्याय योग्य आहे. यानंतर आपण 15 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न 15, उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? याला पर्याय 4 आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे दव, 2 नंबरचा पर्याय आहे दहीवर, तिसरा पर्याय आहे हिम आणि चौथा पर्याय आहे दाट दुखे. तर या 4 पर्यायापैकी
दाट धुके हा योग्य पर्याय आहे. यानंतर प्रश्न 16 उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिका पर्यंत वाहणारे प्रवाह कोणते? तर याचे 4 पर्याय आहेत. उष्ण सागरी प्रवाह, थंड सागरी प्रवाह, तिसरा आहे पृष्ठीय सागरी प्रवाह आणि चौथा आहे खोल सागरी प्रवाह. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 खोल सागरी प्रवाह हा पर्याय योग्य आहे.